तंत्रज्ञानाच्या शक्यता हे एक चित्र एका बाजूला आहे, परंतु त्याचबरोबर त्याच्या अंमलबजावणीच्या मर्यादा याचा सामना आम्हाला रोज करावा लागतो. आज तो प्रचंड मोठ्या प्रमाणात करायला लागतो आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे अत्यंत दुष्कर झालेलं आहे. 20-35 तरी याच्यात काही फरक पडलेला असेल. मी अगदी स्पेसिफिक उदाहरण देऊन सांगतो. आज शहरा सूज आल्यासारखी वाढली आहेत, झोपडपट्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर डास आहेत, त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहती गटार आहेत, त्यांचा मैला नीट वाहून घेतला जात नाही, सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न आहेत, तिथल्या सामाजिक अशांततेचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर अर्बन ट्रान्सपोर्टचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणाचे मूलभूत प्रश्न आहेत. या सगळ्यावर तुमच्याकडे तंत्रज्ञानात मला उत्तरं दिसत आहेत. अगदी शेतीच्या प्रश्नावरही उत्तर दिसत आहे, पाण्यावरही उत्तर दिसत आहे, ऊर्जेवर उत्तर दिसत आहे, परंतु या सगळ्याची अंमलबजावणी शेवटी राजकारणी करत असतात. त्या राजकारण्यांची पॉलिसीज करत असतात, त्यांचं पॉलिसीचं फ्रेमवर्क असतं. या सगळ्यामध्ये काही बदल झाला दिसेल आम्हाला 20-35 साली? नाही, आपण निश्चित अशी अपेक्षा करूया की तशात बदल होईल. हा थोडा म्हणजे आन्सर दिस इन अ ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह. असं आहे की हा मला वाटतं केवळ म्हणजे डेव्हलपर्स, इम्प्लिमेंटर्स, पॉलिसी मेकर्स आणि अर्थात प्रत्येकाने आपापलं काम नीटपणे केलं पाहिजे, पण केवळ तेवढ्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही आहे. मला वाटतं हा प्रश्न थोडासा आपल्या म्हणजे कल्चरल आस्पेक्टशी सुद्धा निगडीत आहे. त्याचं असं की आपल्या इथे एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो सायलो मेंटॅलिटी, की मी माझं काम केलं, वैज्ञानिक म्हणाला की बाबा मी माझं रिसर्च केला, टेक्नॉलॉजी करायची की नाही हे कोणीतरी ठरवावं. टेक्नॉलॉजीस म्हणतो नाही मी माझी टेक्नॉलॉजी केली, प्रॉडक्ट निर्माण केलं, लॅबमध्ये चालतं, इंडस्ट्रीत आणायचं की नाही ते त्यांनी ठरवावं. असं हे सायलो मेंटॅलिटीने जर काम झालं तर मग इम्प्लिमेंटेशन इज ऑलवेज अ कॅज्युअलिटी. त्याच्या विरुद्ध जर एक अशा प्रकारची एक इकोसिस्टम निर्माण जिथे प्रत्येकजण दे ऑल कम टुगेदर अँड वर्क, आणि तसं करण्यामध्ये प्रत्येकाला स्वतःला आपल्याला फायदा जाणवतो, विन विन सिच्युएशनमध्ये, तसं जर झालं तर त्याचं मला वाटतं इम्प्लिमेंटेशन आपोआप सुकर होतं. आणि असं करण्यासाठी मला वाटतं म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये हे थोडंसं वातावरण बदलण्याची आवश्यकता आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर एक युनिव्हर्सिटी घेऊया. तर आपल्या इथे किती युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणा किंवा किती संस्थांमध्ये इंडस्ट्रीचा ॲक्च्युअल प्रेझेन्स युनिव्हर्सिटीमध्ये आहे? जवळपास नाही, फार थोडे. परदेशात जे टेक्नॉलॉजिकली प्रगत देश आहे तिथे जर गेलात तुम्ही तर तिथे त्या इंडस्ट्रीजच्या लॅब किंवा युनिव्हर्सिटीचे लोक इंडस्ट्रीच्या लॅबमध्ये काम करण्याची व्यवस्था किंवा विद्यार्थ्यांना ते करण्याची सोय असे कित्येक ठिकाणी आढळतात. म्हणजे आता IIT मद्रासमध्ये आपण एक रिसर्च पार्क स्थापन केलं. भारतामध्ये एकच रिसर्च पार्क आहे आणि 5 वर्षापूर्वी जेव्हा मी IIT काम करत होतो तेव्हा चायनामध्ये 300 होते. तर हा जो तर हे जे म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं आणि त्याचा मार्केट प्लेसवर म्हणा किंवा समाजात प्रत्यक्ष त्याचा उपयोग होणं याच्यामधली जी दरी कमी करायला हवी ती अशा प्रकारची व्यवस्था असली की ती आपोआप कमी होते. ग्रामीण भागाचं जरी आपण बघितलं तर आज ग्रामीण भागात आपल्या इथे किती विद्यापीठ आहेत? 2/3 लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशन ग्रामीण भागात करणं अधिक महत्त्वाचं आहे. तर मग त्या अनुषंगाने किती काम होतं आपल्या इथे? आपल्या इथे आपण युनिव्हर्सिटीजमध्ये काम करतो की बाबा परदेशात काय चाललं आहे, टेक्नॉलॉजीच्या जगात कुठली झेप चालली, आपण पण त्याच्या मागे होतो, ते करायला पाहिजे. पण भारताचे प्रॉब्लेम जास्त प्रॉब्लेम त्या ग्रामीण भागात आहेत, मग त्याच्याकडे कोण लक्ष देतो? तर ग्रामीण भागामध्ये युनिव्हर्सिटीज का निर्माण होऊ नयेत? ग्रामीण भागामध्ये जगातल्या अगदी सर्वोत्कृष्ट प्रतीचे वैज्ञानिक
तिथे येऊन काम करण्यासाठी म्हणून वातावरण आपण निर्माण का करू नये. आणि एकदा असं जर झालं, आणि राजकारण्यांचं असं आहे की एक जर मॉडेल निर्माण झालं आणि ते त्याला जर लोकांचा पाठिंबा मिळाला तर राजकारणी लोक आपोआप इम्प्लिमेंट करतील, कारण दे आर ड्रिव्हन बाय वोट बँक. पण ते लोकांना सुद्धा जाणवलं पाहिजे की बाबा याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी म्हणून एक मला वाटतं वातावरण निर्मिती म्हणा किंवा कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन हे फार महत्त्वाचं आहे, आणि दॅट आय थिंक इज व्हेरी क्रुशल फॉर अवर कंट्री. 1947 साली जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारताचं वर्णन पाश्चात्य जगामध्ये करताना निद्रिस्त अशा स्वरूपाचं केलं जायचं. 1960-70 दशकामध्ये झोपाळू भारत किंवा स्वप्नाळू भारत असं केलं होतं. तिथपासून 1980 दशकात जेव्हा आम्हाला आय टी नावाची गोष्ट सापडली, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नाही तर त्याचं वर्णन मी इंडियाज टुमारो असं करेन किंवा इंडियन टॅलेंट असं आता करता येईल आपल्याला, त्याच्यामुळे आम्ही त्या स्वप्नाळू भारताला जागृत भारतापर्यंत आणलं. आणि 21व्या शतकाकडे 16 वर्ष गेल्यानंतर आता या जागृत भारताचं रूपांतर महत्त्वाकांक्षी भारतामध्ये झालेलं आहे. निद्रिस्त भारत ते हा जागृत भारत इतका प्रचंड मोठा विस्तार आत्ता आपण आमच्या शक्यतांचा केलेला आहे. 20-35 सालचा भारत महत्त्वाकांक्षी भारतातून कुठे गेलेला असेल? नाही, मला वाटतं इफ ऑल गोज वेल सर्वात बलशाली भारत म्हणून पुढे येणं सहज शक्य आहे. 20-35 साली इट्स क्वाईट पॉसिबल. आत्ता भारताकडे बघताना भारताची जी प्रतिमा आहे इथे खूप मोठ्या प्रमाणावर, ज्या ठिकाणी आपण मुलाखतीची सुरुवात केली की अनेक परकीय गुंतवणूकदार इकडे येत आहेत, परदेशी कंपन्यांचे संचालक इकडे येत आहेत, अनेक राष्ट्रांचे प्रमुख इकडे येत आहेत, त्यांचे अर्थमंत्री येत आहेत, परराष्ट्र मंत्री येत आहेत. सूर्य हा पूर्वेला उगवतो आहे आणि वयाचा सूर्य पश्चिमेला पाश्चात्य देशांना मावळतो आहे. या देशाबद्दलचं टेक्नॉलॉजी व्हिजन 2035 निर्माते, एका स्वप्नाचे निर्माते म्हणून या देशाबद्दलचं आपलं स्वप्न काय आहे? 2035 साली असा दिवस उगवेल का हो की वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासासमोर भारताच्या व्हिसासाठी अमेरिकन रांग लावतील? नक्की लावतील. त्याचं कारण असं आहे की म्हणजे भारत एक सर्वात बलशाली देश म्हणून पुढे आलेला असेल हे तर नक्कीच, पण मगाशी जे म्हटलं भारताचं जे म्हणजे मार्केट आहे ते पण म्हणजे आजच ते मार्केट जागतिक तुलनेतसुद्धा फार मोठं मार्केट आहे, पण तेव्हा त्या मार्केटची क्रयशक्ती जी आहे ती आणखीन कितीतरी वाढलेली असेल. त्यामुळे परदेशातनं लोक आज येतात ते त्या काही गोष्टी विकण्यासाठी म्हणून येतात. कदाचित पुढे इथे अधिक चांगली उपजीविका मिळेल म्हणून पण येऊ शकतील. तर ते हे मला वाटतं शक्य आहे, क्वाईट पॉसिबल. प्रेक्षक, एखाद्या छोट्या झोपडीमध्ये चुलीला फुंकडी मारून अन्न शिजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या गरीब महिलेचा धुराचा त्रास, तिचा खोकला, किंवा कलकत्त्यामधल्या रस्त्यावर हातगाडी ओढणारा तो आमचा बंगाली बाबू, किंवा अनवाणी पायांनी कोरडवाहू जमिनीत अल्पभूधारक आभाळाकडे चेहरा करून दूरवर पावसाचं कुठे निशाण तरी दिसतंय का बघणारा आमचा शेतकरी, किंवा विरारपासून चर्चगेटपर्यंत गुरासारख्या कोंबलेल्या अवस्थेत प्रवास करणारा आमचा मुंबईकर, या सगळ्यामध्ये कुठेतरी एका महत्त्वाकांक्षी भारताची बीजं रोवलेली आहेत. या सगळ्याकडे ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणूनही पाहता येईल, परंतु या सगळ्याकडे ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणूनही पाहता येईल. 2035 सालचा भारत नेमका कसा असणार आहे? शेतीची आव्हानं आम्ही पेलणार आहोत का? शिक्षणाचे प्रश्न आम्ही सोडणार आहोत का? पाण्याच्या समस्येवर आम्ही नेमकी कशी मात करणार आहोत? आरोग्याचा प्रश्न आम्हाला हाताळता येणार आहे का? आंतरराष्ट्रीय प्रतिमा आमची नेमकी कशी असेल? तंत्रज्ञानाच्या स्वरूपाची 10 अशी कोणती आव्हानं आहेत की जी पेलण्यामध्ये भारत यशस्वी झालेला असेल? या सगळ्याचा धांडोळा टेक्नॉलॉजी व्हिजन
1935 मध्ये ज्या एका निर्मात्यांनी केला तो सृष्टीचा एक प्रकारे निर्माता ज्ञानऋषी आपल्यासोबत 2 तास होता मागच्या भागामध्ये काही गोष्टींवर आणि ह्या भागामध्ये काही गोष्टींवर त्यांनी प्रभाव टाकला. सवाल काय माहिती आहे, 1916 आपण कसं पाहणार आहोत, 21व्या शतकाची 16 वर्ष सरली म्हणून का 22व्या शतकासाठी फक्त 84 वर्ष उरली म्हणून. तुमच्या बरोबरच्या लहान मुलांना विचारा, मग कळेल या प्रश्नाचं नेमकं उत्तर. 2035 भारत कसा असला पाहिजे याचं सखोल चिंतन ज्यांच्या अध्यक्षतेखाली झालं ते डॉक्टर अनिल काकोडकर आज आपल्या बरोबर होते. सर, आपण मुलाखतीसाठी इतका प्रदीर्घ वेळ दिला त्याबद्दल Zee 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आपल्याला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.